सोशल मीडियावर सायबर सेलची करडी नजर असणार आहे. युवकांनी आपलं करिअर सांभाळण्यासाठी हे नियम पाळावेत, अन्यथा जबर शिक्षा करण्यात येईल, असं आवाहन पोलीस अधीक्षकांच्या वतीनं करण्यात आलंय. युवकांनी आपलं करिअर धोक्यात न घालता कोणत्याही वादग्रस्त पोस्ट पाठवणं, तयार करणं यापासून अलिप्त राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नागरिकांनी फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर, इंस्टाग्राम व इतर सोशल साईटवर निवडणूक काळात आक्षेपार्ह मजबूर पोस्ट करणं बेकायदेशीर आहे. नागरिकांनी अशा पोस्ट व्हायरल अथवा शेअर करू नये, अन्यथा कडक कारवाईला सामोरं जावं लागेल. युवकांनी निवडणुकीच्या काळात अशा पोस्ट पाठवणं, फॉरवर्ड करणं, त्यावर प्रतिक्रिया देणं हे टाळलं पाहिजे, असं आवाहन पोलीस विभागानं केलं आहे. निवडणुकीच्या काळात सोशल मीडियाचा गैरवापर केल्याचं सिद्ध झाल्यास जबर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. निवडणूक प्रचार करत असताना या प्रचारातून कोणत्याही पद्धतीचे गुन्हेगारी कृत्य सोशल मीडियाचा वापर करून करणार नाही याची खबरदारी सगळ्यांनी घ्यायची. नागरिकांनी त्यांच्याकडे येणारे मेसेजेस, त्यांच्याकडे येणारे पोस्ट याला लाईक करण्यापूर्वी किंवा फॉरवर्ड करताना, या फॉरवर्ड करत असताना ते योग्य आहेत, बेकायदेशीर नाही आहे. आपण चुकीच्या आणि बेकायदेशीर कामाचा प्रचार तर करत नाही आहे. ज्याची शिक्षा करण्याचं काम हे प्रत्येक नागरिकाचं आणि फॉरवर्ड करणाऱ्या व्यक्तीचं आहे. याचबरोबर साधारण 350 ग्रुप्समधून सुद्धा पोलिसांचा वावर आहे आणि साधारण 45,000 आसपास लोकांच्या व्हॉट्सॲपशी पोलीस डिपार्टमेंट हे निगडीत आहे. या व्यतिरिक्त सायबर क्राईममधून ही संख्या वाढणार आहे, त्यामुळे बऱ्याच जणांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती काय ॲक्टिव्हिटी चालू आहे याच्यावरती विशेष लक्ष राहणार आहे. ग्रुपचे ॲडमिन यांनी विशेष खबरदारी बाळगणं आवश्यक आहे. कुठलाही चुकीचा प्रकार कोणत्याही प्रकारच्या व्यक्तीसमूहात, कोणत्याही प्रकारची जातीय किंवा कोणत्याही प्रकारच्या धार्मिक भावना याचा वापर करून त्या संदर्भामध्ये गुन्हेगारी कृत्य केल्यास योग्य त्या कलमांमध्ये गुन्हे दाखल केले जाते. याचबरोबर ज्या ज्या काही जाहिराती पब्लिश होणार आहेत, या जाहिराती करत असताना जाहिराती पब्लिश करण्यासंदर्भामध्ये जे कोणी पब्लिशर आहे त्यांचं नाव, जी संख्या आहे ती संख्या आणि कुणासाठी आहे या संदर्भातमध्ये त्याच्यावरती माहिती देऊनच जाहिराती प्रसिद्ध करण्यात येतात. जाहिराती प्रसिद्ध करत असताना MCMC कमिटी याची मान्यता घेऊनच प्रसिद्ध कराव्यात अशी एक विनंती सर्व प्रचाराचे काम करणाऱ्या व्यक्तींना आहे. यानंतर दुसरा भाग जो आहे तो आहे आदर्श. निवडणुकीच्या अनुषंगानं राबवण्यात आलेल्या विशेष मोहीम व त्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. जानेवारी ते मार्च अखेरपर्यंत अवैध दारू केसेस 1521 आहेत. आरोपी 536. आत्तापर्यंत जप्त केलेल्या मालाची किंमत 25,69,925 रुपये व अवैध जुगार केसेस 1129. आरोपी 381 व जप्त मालाची किंमत 36,74,345 रुपये याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. अवैध प्रवासी वाहतूक संदर्भात मार्च महिन्यात आज अखेरपर्यंत 165 केसेस करण्यात आलेल्या असून त्यामध्ये एकूण 3,30,000 रुपये दंड करण्यात आला आहे. फरारी व पाहिजे असलेले आरोपी पकडण्याबाबत जानेवारी ते मार्च अखेरपर्यंत केलेल्या कारवाईमध्ये पाहिजे असलेले 51 व फरारी असलेला 1 आरोपी पकडलेला आहे. आम ऍक्ट केसेसमधील व 2+ गुन्ह्यातील आरोपींची घर झडती घेण्यात आली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने दंगा काबू योजना 46, रूट मार्च 20, अक्कलकोट व पंढरपूर शहरामध्ये मॉकड्रिल घेण्यात आलं आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील एकूण 4,300 शस्त्र परवानधारकांपैकी 1,177 शस्त्र जमा करण्याची प्रक्रिया सद्यस्थितीत चालू आहे. शस्त्र जमा करण्याबाबत माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडून संबंधितांना नोटीस देखील बजावण्यात आली आहे.